इंडिया आघाडीच्या नेत्यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्र क्षमतेचे भय वाटते अशी घणाघाती टीका यांनी सोमवारी केली पंतप्रधानांनी सोमवारी बिहारमधील हाजीपूर मुजफ्फरपूर आणि सरन लोकसभा मतदारसंघात एका पाध एक इंडियाचे नेते पाकिस्तानला घाबरतात आणि त्यांना त्यांच्या क्षमतेची भयावह स्वप्ने पडतात अशी टीका त्यांनी केली नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी पाकिस्तानकडे अणुबॉम्ब असून त्यांनी बांगड्या घातलेल्या नाहीत असे वक्तव्य केले होते या वक्तव्याचा मोदी यांनी त्यांचे नाव न घेता समाचार घेतला पाकिस्तानने बांगड्या घातल्या नसतील तर आम्ही त्यांना त्या ते घालायला भाग पाडू त्यांच्याकडे अन्नधान्य नव्हते हे मला माहिती होते आता मला कळले की त्यांच्याकडे बांगड्यांचा पुरेसा साठा देखील नाही अशी टीका पंतप्रधानांनी केली दहशतवादाबाबत पाकिस्तानला क्लीन चिट देणाऱ्या आणि सर्जिकल स्ट्राईकवर शंका उपस्थित करणाऱ्या भॅड लोकांचा भरणा विरोधी पक्षात आहे त्यांचा सहकारी असणाऱ्या डाव्या पक्षांना आपल्याकडची अण्वस्त्र शक्ती नष्ट करायची आहे अशा विरोधकांवर नीट लक्ष ठेवले पाहिजे असे मोदी यांनी नमूद केले विरोधकांचे आघाडीचे सरकार सत्तेत आल्यास त्यांच्या पाच नेत्यांना प्रत्येकी एक वर्ष पंतप्रधान पदाचा आनंद घेता येईल असे सूत्र इंडियाने आणले आहे जर आघाडीची पाच वर्षात दरवर्षी वेगवेगळ्या वेग पंतप्रधानांची योजना यशस्वी झाली तर काय गोंधळ माजेल याची कल्पना करा परस्पर विरोधी असणाऱ्या विरोधकांची ही आघाडी फोलच ठरणार आहे असा दावाही मोदी यांनी केला तुम्ही धार्मिक आधारावर आरक्षण देणार नाही असे लेखी लिहून द्या असे आव्हान मी काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांना देऊन अनेक दिवस लोटले आहेत मात्र त्यांनी त्यावर अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही मोदी सरकार ही श्रीरामांची इच्छा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकसभा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच विजय होईल दावा केला श्रीरामांची ही अशी इच्छा आहे की त्यांच्या परमभक्ताने देशात पुन्हा सत्तेवर यावे असे ते म्हणाले योगी यांनी बाराबाकी रायबरेली आणि बांदा मध्ये प्रचारसभा घेतली केवळ रामद्रोही किंवा पाकिस्तानच मोदींना विरोध करत आहेत मला समजत नाही की राहुल गांधी यांचे पाकिस्तानशी नाते काय आहे ते भारतात राहतात आणि रायबरेलीत मते मागतात आणि त्यांना पाकिस्तानकडून समर्थन मिळते अशी टीका त्यांनी केली अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका